की कोविड-19 काळामध्ये मी नीरवला घेऊन खाली नक्की का उतरलोय, काय झालंय नक्की असं, आणि ही रिस्क मी का घेतोय? तर नमस्कार मंडळी, मी किरण वारणकर, शेअरिंग माय थॉट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आणि आज नीरवला पोलिओ डोस देण्यासंदर्भातला व्लॉग आहे, तर जस्ट एन्जॉय दिस स्मॉल अँड शॉर्ट व्लॉग. नीरव घराबाहेर उतरून आजोबांसोबत चालत आहे. तर मित्रांनो, ॲक्च्युली तसं झालं असं की आम्ही गेली 5 दिवस झाले वाट बघतोय की पोलिओ डोसचा हा सध्या सीझन आहे. 5 दिवस पोलिओ डोसचे अनाऊन्स झाले होते. बरेच दिवस बघतोय आम्ही घरी वाट पाहत होतो की कोणीतरी येईल आणि पोलिओ डोस पाजून जाईल. पण एक दिवशी सकाळी उठल्यानंतर आम्ही नोटीस केलं, हां हाय करतो तुम्हाला, तुम्ही पण हाय करा. जसं की तुम्ही आता बघितलं असेल की मागे नीरव आहेत, पप्पा आहेत. ॲक्च्युली नीरव आणि निर्मला तुम्हाला माहिती गेले होते घाटकोपरला, आणि ते ऑलरेडी आलेले आहेत. त्यांच्या आता त्यांच्यासोबतचे व्लॉगसुद्धा सुरू होतीलच, त्यामुळे ही त्याची सुरुवात आहे आज. म्हणजे पोलिओ डोसचा जे 5 दिवस असतात डेडिकेटेड ते सुरू झालेत. बट आम्ही वाट पाहत होतो की घरी येतील आणि घरी आम्ही घरच्या घरीच नीरवला पोलिओ देऊ, जेणेकरून नीरवला खाली उतरवायची गरज पडणार नाही. बट आय डोंट नो व्हाय आमच्या घरी काय पोलिओ. पप्पा मार्क होता ना पोलिओचा? ओके, पोलिओचं जे साईन जे ते जे काही डेटा लिहून जातात ते लिहून गेले होते, पण बेल काही वाजवली नव्हती आणि आतमध्ये कोणी आलं नव्हतं. सो त्यामुळे अनफॉर्च्युनेटली ते काही दिलं गेलं नव्हतं डोअरस्टेपवरती. सो आम्ही विचार केला की आज 5-6 दिवस आहे, शेवटचा दिवस आहे, आज जर नाही मिळालं तर मग कठीण आहे, मग खूपच फिरावं लागेल, किंवा मग डायरेक्ट आता नोव्हेंबरला. सो म्हणून म्हटलं की आता आज फायनली खाली उतरूया. नीरव पण आता खाली उतरला आहे. सो चला तुम्ही पण आमच्यासोबत जॉईन करा. आज तुम्हालाही दाखवतो की कशाप्रकारे पोलिओ डोस दिला जातो. आणि जर तुमच्या घरी लहान मूल असेल आणि अजूनही तुम्हाला पोलिओ डोस दिलं नसेल तर वाट कसली बघताय, लगेच खाली उतरा आणि पोलिओ डोस देऊन टाका, कारण उद्या शेवटचा दिवस आहे. ड्रोन शॉटचं मला भारी वेड, पण पार्शली ब्लाइंड असल्याकारणाने या जन्मात तरी मला काही ड्रोन उडवता येईल असं वाटत नाही. आणि म्हणूनच mixkit.com या वेबसाईटवरून घेतलेले हे काही रेडीमेड ड्रोन शॉट. अर्थात प्रमोशन नाही करत आहे, वस्तुस्थिती सांगतोय. कुणी म्हणायला नको ना फेक ड्रोन शॉट टाकलेत. पोलिओ हा डोस फार महत्त्वाचा आहे मित्रांनो. पोलिओ हा आजार जर होऊ नये असं वाटत असेल तर ज्या आजाराची वॅक्सिन आपल्याकडे उपलब्ध आहे ते देणं फार गरजेचं आहे. सो मित्रांनो, तुमच्या घरात पण जर कोणी लहान मूल असेल आणि तुम्ही जर अजूनही पोलिओ डोस दिला नसेल तर नक्की द्या. घरी ते येतील याची वाट बघू नका, कारण एकदा जर डोस चुकला तर 2 गोष्टी होतील. एक तर तुम्हाला पुढच्या डोसपर्यंत थांबावं लागेल, किंवा मग तुम्हाला खूपच म्हणजे एखाद्या क्लिनिकमध्ये जाऊन द्यावं लागेल. सो जे फ्री आहे ते घेऊयात. थँक्यू. सो सगळ्यांना विचारत चाललाय प्रयत्न. आय डोंट नो, घरी दारावरती ते मार्क करून गेले पण घरी बेल का त्यांनी वाजवली नाही माहिती नाही आहे, पण शेवटी आहे हे असं आहे. त्यामुळे आम्हाला फायनली आज 5व्या दिवशी बाहेर पडावं लागलं आहे. पप्पा कळला का कुठे आहे ते? ओके. सो सगळ्यांना विचारत नीरव हाय कर ना. हॅलो बोल. हॅलो, जय सद्गुरु का बोल. जय सद्गुरु. हां, व्हेरी गुड. तुम्ही पण हाय करा. हाय. आजूबाजूचा हा जो एवढा एरिया आहे जिथं आम्ही आता आलो आहे तो एक्सप्लोअर नव्हता केला. सो आता फायनली या निमित्ताने येतो आहे.
पोलिओ डोस, दोन थेंब निरोगी आयुष्याचे। मित्रांनो, कॉलेजच्या त्या दिवसांमध्ये एनएसएसच्या एका ॲक्टिव्हिटीचा भाग म्हणून पोलिओ कॅम्पेनमध्ये मित्रांसोबत नाव नोंदवणे, निव्वळ 300-350 रुपयांच्या मोबदल्यासाठी 5 दिवस मित्रांसोबत आसपासच्या लहान लहान मुलांना पोलिओ डोस पाजत फिरणे आणि 5व्या दिवशी पेमेंट झाल्यानंतर मित्रांसोबत एक छोटीशी पार्टी एन्जॉय करणे, हे सगळे क्षण आज डोळ्यासमोर तरळले। अजून किती दिवस मिळेल हे डोस जर घ्यायचं झालं कोणाला? उद्यापर्यंत, नंतर नंतर नाही ना? ओके, ठीक आहे। ओके, सो फायनली डोस देऊन झालाय। तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की आत्ताच मी इकडच्या जे ऑफिशियल्स आहेत त्यांना विचारलं की जर कोणाचा मिस झाला असेल डोस तर फार तर किती दिवस देऊ शकता किंवा काय, तर त्यांनी सांगितलं की फक्त आता उद्याचाच दिवस देऊ शकता, त्यानंतर मात्र तुम्हाला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आय गेस मिळत असेलच। जर तुम्हीही अजून दिलं नसेल तर आज किंवा उद्यामध्ये नक्कीच जाऊन देऊन या। आणि त्यामुळेच हा जो ब्लॉग आहे त्याला मी प्रायोरिटी बेसिसवरती शक्यतो आजच अपलोड करेन, जेणेकरून ही माहिती तुम्हाला पोहोचेल। आणखी एक अपडेट मिळाली आहे की पुढचं जे पोलिओ आहे, पोलिओ सीझन जे आहे 5 दिवसाचं, ते 1 नोव्हेंबरला आहे, त्यामुळे ते पण तुम्ही तुमच्या कॅलेंडरमध्ये मार्क करू शकता। बरेच दिवस झाले फ्रेंड सर्कल्समध्ये ज्यांची ज्यांची मुलं आहेत त्यांचं चाललेलं होतं की यु नो थांबा जरा मी मास्क काढतो, कारण इथे आता सध्या जास्त कोणी नाही आहे। तर हां हां, तर ज्यांची ज्यांची मुलं आहेत त्यांच्या आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती टेलिग्राम ग्रुपवरती चाललेलं की पोलिओ देऊन आलो वगैरे वगैरे, आम्ही आपले वाट बघतो आहे की घरात येतील आणि आम्हाला निरवला पोलिओ डोस मिळेल, पण नो वे तसं काही दिसलं नाही। सो फायनली खाली उतरलो आणि पोलिओचा डोस जो आहे तो पूर्ण झाला। सो दॅट्स इट, हा व्लॉग मी एवढाच ठेवतो आहे मित्रांनो। थोडेसे नीरवचे बी रोल्स वगैरे बघूयात आणि हा व्लॉग जितक्या लवकर होईल तेवढ्या लवकर, म्हणजे शक्यतो आज संध्याकाळपर्यंतच मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन, जेणेकरून माझ्याकडून तरी उशीर झाला, तुमच्याकडून व्हायला नको। नीरवला तर पोलिओ डोस पाजून झाला, आता तुम्हाला सांगायचं म्हणजे गेल्या संपूर्ण आठवड्यात अख्खं घर माझ्या ताब्यात असल्यामुळे थोडासा एकांत वास मिळाल्यामुळे माझ्या मनात तुमच्यासोबत शेअर करण्यासाठीचे जे काही थॉट्स होते गोप्रो आणि ऑडिओ संदर्भातले किंवा यूट्यूब चॅनल सुरू करण्याआधी या संदर्भातले, ते मी तुमच्यासमोर मराठी पॉडकास्टच्या माध्यमातून तर सादर केलेच, पण आता मात्र निर्मला नीरव तर घरी आलेले आहेतच। सो आता इथून पुढे पुन्हा आपल्या चॅनलवरती लाईफस्टाईल व्लॉग सुरू होतील, तर ते बघण्यासाठी सज्ज व्हा। येत्या रविवारीच राकेशसोबत एक भन्नाट व्हिडिओ घेऊन येतो आहे, त्यामुळे अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, आपल्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि हो लाईक करायला विसरू नका बरं का।